सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना सादर दंडवत. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या महाराष्ट्र परिभ्रमणातल्या ज्या महत्त्वाच्या लेळा आहे, एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध, त्यातल्या काही लेळा ज्या माझ्या आवडत्या आहेत, त्या आवडत्या लेळांचं आपण लेळामंथन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे, अर्थातच वेगळ्या अंगाने. त्यातून आपण त्या लिळेद्वारे आपल्या दैनंदिन जीवनात काहीतरी गुण घेण्याचा, काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय. अशीच एक आजची लिळ आहे, गोपाळन तू खेळू. गोपाळ म्हणजे बालक. जर आयुष्याचा, प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा विचार केला ना, तर सर्वात सुखी जो काळ असतो ना, तो बालपणाचा असतो. कारण भविष्याची चिंता नसते आणि भूतकाळात रमण नसतं. आत्ता आहे तिथे, जे आहे, ज्या स्थितीत आहे, त्याच बाबतीत मस्त मजेत राहणं. मी एक 2008 साली म्हणजे 7-8 साली एक पुस्तक लिहिलं होतं, त्याचं शिंपले ज्ञानसागरातील असं नाव होतं. ते हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये मी काही ठराविक विषय, जसं लीळाचरित्र, भगवद्गीता, आयुष्य, बालपण, ग्रंथ, माणसांवरती होणारे आघात, येणारी संकटं, माणसाचं यश, अहिंसा कशी आहे, समानता, संगीताचं महत्त्व काय आहे, संधी माणसाला कशी येते, आपण कशी सोडतो, माणसाचं चारित्र्य कसं गरजेचं आहे, प्रार्थना, हास्य आदी वेगवेगळ्या विषयांवरती एका शब्दात आणि वेगळी उपमा देऊन भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातच मी बालपण, या बालपणाविषयी एक छोटंसं पानभर आहे, ते थोडक्यात वाचून दाखवतो, एका शब्दात कसं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बालपणाला कशा कशाची उपमा दिलेली आहे ते सांगतो आणि मग आपण आपल्या लेळेकडे वळूयात. बालपण. जीवनारंभी पहाटेच्या काळोखामध्ये प्रकाशाची चाऊल घेऊन आनंदाच्या भरात मधुर कुंजन करणाऱ्या कोकिळेसारखं असतं बालपण. उमलत्या गुलाबाच्या कळीसारखं बालपण. स्वच्छ धुतलेल्या वस्त्रासारखं, खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं, कुंभाराच्या मडक्यासारखं, कोवळ्या काकडीसारखं, स्वच्छंदी विचरत आकाशी झोपवणाऱ्या, झेपावणाऱ्या पक्षासारखं बालपण. घडण्यासाठी कारागिरानं नुकत्याच हाती घेतलेल्या दगडासारखं, धरणी मातेच्या उदरातून नुकताच जगात प्रवेश केलेल्या कोंबासारखं बालपण. शक्तिशाली हत्तीला जखडून ठेवण्याची समृद्धी आहे ज्यात, त्या वटबीजासारखं. सवंगड्यात, भावंडात बागडणं, खेळणं, झगडणं, लहान सहान गोष्टींसाठी आईकडे, वडिलांकडे हट्ट करणं. आईनं मारलं तरी तिच्या कुशीत मुसमुसून रडणं म्हणजे बालपण, जे आपण मिस करतोय. अंगाये गीत ऐकणं आणि झोपी जाणं म्हणजे बालपण. वडिलांनी खाऊ आणला नाही म्हणून रुसणं, आजोबांची बोटं धरून तुरुतुरु चालणं, आजीच्या कथेत स्वतःला विसरणं आणि गाईच्या बछड्यासारखं उंदडणं म्हणजे बालपण नव्हे काय? हो, हेच बालपणाची लक्षणं आहेत. जो अशा पद्धतीने जो आपलं बालपण घालवलेला व्यक्ती असतो ना, त्यानं खरं बालपण जगलेलं असतं. बालपणाची ही सर्व लक्षणं आहे. खरं तर या बालपणामध्ये खूप काही असतं. तुम्ही एखाद्या गावातल्या छोट्याशा घरामध्ये कुठल्या कोपऱ्यात असाल, शेतातल्या कुठल्याशा एका झोपडीत असाल, नाहीतर स्मार्ट सिटीच्या एखाद्या 2000 स्क्वेअर फीटच्या बंगल्यात असाल, प्रत्येक ठिकाणी बालपण जागृत असतं. बालपण जगलेली माणसं आपल्याला बघायला मिळतात आणि प्रत्येकजण बालपण जगतच असतो, तो कुढत नसतो. बालपण संपल्यानंतर माणसाचं कुढणं चालू होतं, झगडणं सुरू होतं, पण छोट्या छोट्या नको त्या गोष्टींसाठी. बालपणात तसं नसतंच. बालपण मस्त, खरंच मस्त असतं. मी जे आता उदाहरणं दिली ना, यांचा जर विचार केला तर खरंच कळतं, अरे बापरे, हो हे जर आठवलं, कधी आईने मारलंय आपल्याला आणि ज्या मारणारी आई आहे त्याच आईच्या कुशीतो आपण रडताना दिसतो. आज जर आपण कुणाशी भांडलो तर त्याच्या वाऱ्यालाही थांबत नाही. बालपणात तसं नव्हतंच. बालपण खरं जगण्याचा आनंद जो असतो ना, तो बालपणात असतो, जो आपण विसरलेला आहे.
आणखीन बालपणाची व्याख्या जर सांगायची ना, संगोपन करताना वाऱ्याच्या तालावर डुलणाऱ्या गुलाबाला काटेरी कुंपणाने ओरबडू नये, म्हणजेच कुंपणाने शेत खाऊ नये जो प्रकार म्हणतात तसं, ही जर काळजी आईवडिलांनी घेतली ना, ही जर दक्षता आईवडिलांनी पाळल्यानी घेतली, तर त्या मुलाचं पुढचं आयुष्य खऱ्या रीतीने, पुढचं संपूर्ण आयुष्य खऱ्या रीतीने तो आपल्या सुगंधाने वातावरण आजूबाजूचे व्यक्तींचं जीवन सुखकर करत असतो. मात्र याची जर दक्षता घेतली नाही, जर बालपणावरती जर वातावरण वेगळं असेल, बालपणामध्ये ज्या व्यक्तीचं वातावरण रडणारं असेल, हिंसात्मक असेल, वाईट वातावरण असेल, त्याच्या आईवडिलांचं वागणं वाईट असेल, भांडणारे आईवडील असतील, सतत शिव्या देणारे आसपासचे शेजारी असतील आणि भीतीचं वातावरण असेल, तर तो मुलगा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी होणं अवघड आहे आणि तो स्वतःलाही दुःखी ठेवतो आणि दुसऱ्यांनाही देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परब्रह्म परमेश्वर आहेत, मात्र तेही या बालपणामध्ये मुलांमध्ये गेल्यानंतर अगदी मुलांसारखं वागतात, मुलांचे खेळ खेळतात. ते मुलांचे खेळ खेळतानाही परमेश्वर त्या अजान बालकांना अलौकिक सुख प्रदान करतात. त्या ठिकाणी परमेश्वर श्री चक्रधर ब्रह्मविद्या सांगत नाहीये, तत्वार्थ सांगत नाहीये, तर त्यांच्यातलाच एक खेळ खेळतात. स्वामींचा मुक्काम एकांकातला आहे. स्वामी गावून गावाला जात असताना एका गावाच्या बाहेर गुराखी मुलं रानभेरीचा खेळ खेळतात. आता रानभेरीचा खेळ नेमका कसा असतो याचा संदर्भ मला लागलेला नाही, मात्र तो खेळ खेळत असताना डाव आल्यानंतर, म्हणजे समोरची पार्टी, समोरचा व्यक्ती पराभूत झाल्यानंतर त्याच्या पाठीवरती बसून विशिष्ट अंतरावरती जायचं असतं, म्हणजे आजच्या भाषेत ती पनिशमेंट समजा, ती शिक्षा, ती तो डाव. स्वामी त्यांच्यामध्ये जातात, अरे बाबा मुलं खेळत असताना त्यानंतर आम्ही तुमच्यात खेळू का? ते म्हणतात या देवभाऊ या, तुम्हीही आमच्यात खेळा, नक्कीच या. मग त्या ठिकाणी स्वामी म्हणतात हे राणे होईल तुम्ही भेरी व्हा. आणि असं म्हणून त्यांचा खेळ सुरू होतो. तो खेळ खेळत असताना एका मुलावरती डाव येतो आणि तो डाव आल्यानंतर त्याची पनिशमेंट, त्याची शिक्षा म्हणून त्याच्या पाठीवर बसायचं आणि विशिष्ट अंतरावरती जायचं, असं ते होतं. आणि मग स्वामी एका मुलाच्या पाठीवर बसले आणि पेनो जिथपर्यंत जायचं असतं ती जागा येईपर्यंत ती आली तरीही तो मुलगा पाठीवरून उतरणत नव्हता. बाकीचे म्हणतात अरे तू जे आपलं ठरलेली जागा आहे, जे ठिकाण आहे, ते आलेले आता यांना आपल्या पाठीवरून उतरव की? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो नाही अरे हे देव इतके दिसायला मोठे आहे आपल्यापेक्षा, मात्र हे एकदम हलकेसे लागले, हे माझ्या पाठीवरती माझ्या अंगावरती बसले आणि मला सुख झालं, मला आनंद झाला, त्यामुळे मी उतरवत नाही. तो उतरवत नाही, मात्र दुसरा हट्ट करून स्वामींना त्याच्या पाठीवरून उतरवायला लावतो. स्वामी उतरतात, दुसऱ्याच्या पाठीवरती बसतात. त्यालाही स्वामींचं साधारणपणे 25-27 वर्षाचे वय आहे, म्हणजे 60-70 दरम्यान त्यांचं वजन असावं, त्याचा उल्लेख कुठे आलेला नाही. स्वामी त्या मुलाच्या पाठीवरती बसल्यानंतर खरं तर खूप हेवी वजनदार व्हायला हवं, मात्र स्वामी हलकेसे आहे आणि स्वामींचा स्पर्श, स्वामी त्याच्या पाठीवर बसले आणि त्याला आनंद, सुख, एक अलौकिक दिव्य आनंद व्हायला लागला जो त्याने ऐकलेला नव्हता, अनुभवलेला नव्हता. स्पर्शासह त्याच्याही पाठीवरती स्वामी बसल्यानंतर बराच वेळ अंतरापर्यंत गेला, तोही उतरवत नाही. आणि असं करत करत सगळेच जण माझ्या पाठीवर, देव हो माझ्या पाठीवर बसा, या माझ्या पाठी बसा. आपल्या पाठीवर ते ओझं उतरण्यासाठी माणूस काही काही प्रयास करत असतो, आपल्या पाठीवरचं वजन हलकं व्हावं म्हणून माणूस आणि कुठलाही प्राणी, कुठलाही जीव असेल, तो काही ना काही प्रयास करत असतो. तुम्हाला सर्वांना लहानपणी गाढवाची गोष्ट माहितीच असेल, गाढवाच्या पाठीवर मीठ वाहून नेण्याची गोष्ट. एक कुंभार असतो, त्याच्याकडे गाढव असतं, तो कुंभार त्या गाढवाला आपलं आणि गावातल्या लोकांचं सामान नेण्या आणण्यासाठी साधन म्हणून वापरत असतो.
एक दिवस रोज तो गाडो थकतो, सामान न्यायचं आणायचं, ओझं वाहायचं थकतो. एक दिवस काय होतं, त्याच्या पाठीवरती सामान टाकल्यानंतर, सामान टाकल्यानंतर तो पाण्यातून नदी क्रॉस करत असतो. आणि नदी क्रॉस करताना काय होतं की अचानक जेव्हा तो पाण्याच्या बाहेर निघतो, त्याच्या लक्षात येतं आपलं ओझं एकदम हलकं झालंय. गाढवाच्या लक्षात येतं आपलं ओझं एकदम हलकं झालंय आणि त्याच्या पाठीवरती काहीच ओझं राहत नाही. काय असतं तर ते असतं मीठ. आणि ते मीठ पाण्यात गेल्यानंतर विरघळलं जातं. गाढवाला खूप आनंद होतो आणि गाढवाच्या मनामध्ये एक ती भावना, ती गोष्ट बसते की आपण पाण्यातून जात असताना जर पाण्यात आपल्या पाठीवरचं ओझं, जे काही गाठोडं असतं ते ठेवल्या, ते भिजवलं की ते हलकं होतं. त्याला मीठ याच्यातला, दुसरं काही वस्तू आणि मीठ याच्यातला अर्थातच फरक नसतो. आणि तो जातो आणि जाताना मात्र हलकं झालेलं ओझं त्याला आनंद वाटतो. आपण हलक्या ओझ्यानं चाललेलं, आपल्या आत्ता पाठीवरती काहीच ओझं नाही. दुसऱ्यांदा काही दिवसांनी त्याच नदीतून जात असताना याच्या पाठीवरती ओझं असतं, याला मागचा अनुभव असतो. हा आज मुद्दाम पाण्यात भिजायची स्थिती नसताना आज मुद्दाम भिजतो आणि उलटं होतं, पाठीवरचं ओझं डबल वजन वाढतं, ओझं दुप्पट जड होतं आणि गाढवाची फजिती होते. कारण तो कापूस असतो. ओझं अंगावरती असल्यानंतर प्राणी असेल, जीव असेल, मनुष्य असेल, तो कमी करायचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी मात्र उलट झालेलं आहे की ती मुलं स्वामी त्यांच्या पाठीवरती बसल्यानंतर सुद्धा उतरवायचं का नाव घेत नाही. त्यांना ते वजन हलकं वाटतंय, स्वामींचं वजन हलकं आणि सोबतच स्वामींना, स्वामींपासून त्यांना आनंद होतोय. सर्वांची पाळी झाल्यानंतर स्वामी म्हणतात बस झालं, सर्वजण खेळणं थांबवतात आणि त्यांची या खेळण्यामध्ये त्यांची जेवायची वेळ होती आणि ती जेवायला बसतात. गोपाळ आहेत, गुराखी आहेत, माणुसकी आहे त्यांच्याकडे. आज शेजारी माणूस जेवत असताना दुसरा माणूस त्यांना जेवायला या, खेडेगावाकडे आजही पद्धत आहे, मात्र सिटीत पद्धत नाही आहे, सिटीत नष्ट झालेली आहे. इकडे ते गोपाळ जेव्हा जेवायला बसतात त्यावेळेस स्वामींना म्हणतात या देहो आपण सोबत जेवूया, जेवण करूया. आणि असं सांगितल्यानंतर ते सर्वजण आपापल्या शिदोऱ्या भाकरी सोडतात आणि त्यातले चांगले चांगले पदार्थ गोल, सर्वजण गोलाकार बसतात, स्वामी मध्ये एका बाजूला बसतात आणि सर्वजण भोजन करू लागतात. मात्र भोजन करताना ते गोपाळ आहे, गुराखी आहे, त्यांना व्यवहाराची, देवधर्माची कदाचित तेवढी माहिती नसावी, मात्र त्यांच्याकडे प्रेम आहे. आणि ते काय करतात, आपल्या शिदोरीतला, आपल्या भाकरीतला, आपल्या असलेल्या भोजनातला चांगला चांगला पदार्थ निवडून स्वामींना भोजनासाठी देतात. आणि स्वामीही या सर्वांचं ते बालभोजन, गोपाळ भोजन ज्याला आपण म्हणतो, श्रीकृष्ण महाराज ज्याला आपण गोपाळ काला म्हणत असत, तशाच पद्धतीने स्वामींनी, स्वामींना त्या सर्वांनी भोजन केलं, त्या स्वामींसह सर्वांनी भोजन केलं. स्वामींना त्या विचाऱ्या श्रद्धाळू आपले पण प्रेम आवडी असणाऱ्या गोपाळांनी चांगले चांगले पदार्थ दिले आणि स्वामींनीही राजाचा पाहुणचार स्वीकारताना, अनेक पदार्थ भक्तजन देत असताना जो आनंद कदाचित देवाला नसावा, त्या आनंदाने स्वामींनी ते गोपाळ भोजन स्वीकार केलं आणि स्वामींनी त्या सर्वांची रजा घेतली. स्वामी पुढे निघाले. स्वामी निघून गेल्यानंतर त्याच रस्त्याने त्या यांच्या गप्पा चालल्या आहे. प्रत्येक जण सांगतोय मला आनंद खूप झाला, दुसरा म्हणतो नाही नाही मला तर खूप आनंद झाला, मला तर उतरावंसच वाटत नव्हतं, अशा सुखानंद सुखानंद अशा गप्पा करतायत. तेवढ्यात एक संन्यासी, अन्य साधू तिथून चाललाय. यांच्या तोंडातून, या गोपाळांच्या तोंडातून सुखानंद शब्द ऐकल्यानंतर त्याला आश्चर्य वाटतं, अरे गोपाळ आहे, गुराखी आहे, अडाणी आहे, यांना व्यवहारही, गावातला व्यवहारही माहीत नसतो आणि हे सुखानंद शब्द म्हणतायत. सुखानंद हा शब्द तर ब्रह्मवाचा म्हणजे विद्वानांचा शब्द आहे. म्हणून ते संन्यासी त्यांच्याजवळ जातात आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर अरे गुराखी गोपाळ हो, तुम्ही सुखानंद हा शब्द का म्हणतायत, तुम्ही कुठे ऐकला, कुठं कोणाच्या तोंडून ऐकला, कसं काय, हा प्रकार काय आहे. ते गोपाळ सांगतात की या ठिकाणी एक देव आले होते, ते आमच्या पाठीवर बसायचे आणि आम्हाला सुखानंद व्हायचा, आनंद व्हायचा, हलकं ओझं वाटायचं त्यांना, आम्ही उतरवतच नसत पाठीवरून, मात्र दुसऱ्याची पाळी म्हणून त्यांना उतरवा लागायचं. हे सांगितल्यानंतर या संन्यासी
जे असतात त्यांनाही आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात ते देव कुणीकडे गेले. ते सांगतात ह्या रस्त्याने सरळ गेले आणि त्या रस्त्याने ते संन्यासी निघून जातात. स्वामींचं ऐश्वर, स्वामींचं सामर्थ्य, स्वामींचं ज्ञान या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर स्वामी सर्वज्ञ ऐश्वर्यवान परब्रह्म परमेश्वर हे परमेश्वर होतो. बाजूला ठेवून स्वामी गोपाळांमध्ये जाऊन बसत होतं, लहान मुलांशी खेळत होतं. स्वामींच्या अनेक अशा लीळा आहेत की ज्यात बालभक्तांचा उल्लेख होतो. भाईदेवाची गोडी, स्वामींनी उष्टी बोरं खाल्ली, दानाईसाशी कवडा खेळले, चांगदेव भट्टाला जाडी पांघरली, अशा लहान मुलांच्या संदर्भातल्या लीळांचा विचार जर केला तर स्वामी सर्वज्ञ सर्व सर्व गोष्टींनी परिपूर्ण असताना लहानांशी ते लहानपणाने वागत असत. तिथं ऐश्वर, स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवत. म्हणजे स्वामींना असं सांगायचं, बाबांनी तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा, जसा माणूस श्रद्धाळू आहे, जसं ज्याचं वय आहे तसं त्याच्याशी वागा. नाहीतर मी मोठा झालेलो आहे, मी आता वयाने मोठा झालेलो आहे, मी आता संपत्तीनं मोठं झालेलो आहे, मी सर्व मानाने सन्मानाने प्रतिष्ठेने मोठं झालेलो आहे, आता सामान्य लोकांमध्ये कसं राहावं, मी वयाने मोठं झालं आहे, लहान मुलांमध्ये कसं खेळावं. त्या त्या क्षणाचा, त्या त्या परिस्थितीचा आनंद घ्या, हाच स्वामींना यातून संदेश द्यायचा आहे. मी खूपदा सांगितलेलं आहे की देवाकडे येत असताना आणि ओव्हरऑल जो माणूस आपला अहंकार बाजूला ठेवून वागतो ना तो सर्वांचा प्रिय होत असतो. आपलं स्टेटस बाजूला ठेवलं, जे स्टेटस जपण्यात आपलं आयुष्य जात असतं, स्टेटस सांभाळण्यात जे आपण वाया स्वतःला कंजेस्टेड करत असतो, स्वतःला संकुचित करीत असतो, आणि त्यात आपण अनेक असे छोटे छोटे अनुभव जे आनंद मज्जा सुख देऊन जाणारे असतात त्याला मुकत असतो. म्हणून प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या. वेळ घालवायचा म्हणून घालू नका, तो क्षण तो वेळ जगण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या दिवशी तुम्हाला ही मेघ कळेल, ज्या दिवशी ही जगण्यातली मेघ कळेल ना, त्या दिवशी लॉकडाऊन लागलं काय, लॉकडाऊन नाही लागलं काय, खेड्यात असलं काय, जंगलात असलं काय, शहरात असलं काय, गर्दीत असलं काय, एकांकात असलं काय, आणि नाहीतर कुठेही असला तरी माणूस सुख शोधतो, माणूस आनंदी राहतो, दुःखी राहत नाही. मात्र त्यासाठी प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची वृत्ती आपली वाढवली पाहिजे. आणि स्वामींनी हेच सांगितलेलं आहे या लीळेमध्ये की मी ब्रह्मविद्या, ज्याला ज्ञानाची आवड आहे, ज्याला स्वतःला उद्धार करून घ्यायचा आहे, त्याला मी ज्ञानप्रेम देणार आहे. मात्र बालकांमध्ये जाऊन बालकांसारखा खेळणारा आणि त्यांच्या आणलेल्या भोजनाचा स्वीकार करणाराही मीच आहे. धन्यवाद.